हरिओम, मी निखिल सिंह पाटील, कात्रप बदलापूर उपासना केंद्र। बापूंच्याकडे मी 2002 पासून तसा जोडला गेलो, प्रत्यक्षपणे 2010 पासून। हा अनुभव जो मी सांगणार आहे तो माझ्या मुलाबद्दल आहे। 2010 मध्ये मुलगा इंजिनियर झाल्यानंतर 2013 पासून आम्ही त्याच्यासाठी त्याच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू केले, पण 2019 आलं तरी सुद्धा ते प्रयत्न यशस्वी झाले नाही। आमचे मित्र रोडे यांनी त्यावेळेला आम्हाला सल्ला असा दिला की तुम्ही दादांना भेटा, आणि त्याप्रमाणे 1 मे 2019 आम्ही दादांना भेटण्यासाठी खारला गेलो, आणि तिथे दादांना भेटलो तेव्हा दादांनी आम्हाला 11 याग व्यंकटेश याग आणि 11 दत्त याग करायला सांगितले, आणि हे दोन्ही याग केल्यानंतर त्याच्यानंतर अनुभव यायला लागले। आणि याग जसे पूर्ण झाले आम्हाला पहिल्यांदा फोन आला की आपली माहिती द्या, आणि त्यानंतर आमच्या मुलाचं लग्न हे ठरलं। बापूंच्या कृपेने ते पूर्ण पार पडलं। करता करवीतच जेव्हा तुमच्या पाठीशी उभा राहतो त्यावेळेला अनुभव असा येतो आणि आपण त्याच्यामधून निभावून जातो। ज्यावेळेला मुलाचं लग्न झालं त्याच्यानंतर काही दिवसांनी लॉकडाऊन लागलं, आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला पहिल्यांदा मला स्वतःला करोना झाला, आणि करोना झाल्यानंतर पडेलकर डॉक्टर पडेलकर यांच्या माध्यमातून दादाशी संवाद साधून आणि दादांनी दिलेल्या उपासना आणि तो जप करणं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अंथरुणावरती पडल्या पडल्या केल्या जात होत्या, आणि त्यामुळे त्याच्यामधून सुद्धा आम्ही बाहेर पडलो। म्हणजे देव जेव्हा प्रत्यक्ष आपल्या पाठीशी उभा असतो त्यावेळेला आपण कशा पद्धतीने आपण त्याच्यामधून बाहेर येतो हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं। हे दोन्ही अनुभव माझे अशाच पद्धतीने होते।